नमस्कार, जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी कश्मीरी लाल मिरचीचे तिखट कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे. येथे मी कश्मीरी लाल मिरची अर्धा किलो आणली आहे. दुकानातून आणल्यावर त्याचे देठं काढले मिरचींचे आणि दोन दिवस छान उन्हात वाळून घेतली आहे. छान खणखणीत वाळली ती, मस्तच आवाज येतो आहे. ही कश्मीरी लाल मिरची देठाजवळ छान जाड असते आणि रंगाने पण खूप छान लाल असते. पाव वाटी गोडे तेल घेतले आहे, थोडे मीठ घेतले आहे. प्रथम आपण ह्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात, म्हणजे सोयीचे होते आपल्याला तिखट करणे. बघा किती छान खणखणीत वाढली मस्त मिरची. तिखट करताना अगदी काळजी घ्यायची, भांडीसुद्धा कोरडीच असावी. ओलसर असली तर लाल तिखट आपलं खराब होतं. अशा प्रकारे आपण सर्व मिरचींचे तुकडे करून घेऊ. कश्मीरी लाल मिरचीचे तुकडे करून झाले आहेत, छान बारीक करून झाले आहेत. आता मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. हे भांडेसुद्धा मी धुवून उन्हात वाळवून घेतले आहे. आता यात आपण मिरच्यांचे तुकडे टाकून घेऊ. यात थोडे मीठ टाकते, मिठामुळे मिरची लवकर बारीक होते आणि तिखटही छान टिकतं आपलं वर्षभर. आणि थोडे गोडे तेल टाकते आहे, यामुळे ठसकार होत नाही आपल्याला दळताना. तर हे मी मिक्सरवर फिरवून छान बारीक दळून घेते. मिरची मिक्सरच्या भांड्यात छान बारीक दळून झाली आहे, मस्तच रंग आला आहे, बारीक पण छान झाली आहे आपण बघू शकता. आता ही मिरची पावडर आपण चाळणीने गाळून घेऊ. मिरची पावडर आपण चाळणीने गाळून घेऊ. मी ही चाळणी परात हे सुद्धा उन्हात वाळून घेतली आहे, थोडी ओलसरपणा चालत नाही तिखटाला. कधी कधी मिरचीचे तुकडे किंवा बिया असतात ते गाळल्याने निघून जातं. आता हा उरलेला भाग आपण परत मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घेऊ. जाडसर मिरची आपण परत मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतोय. अशा प्रकारे सर्व मिरचीचे बारीक दळून घेऊ आपण. कश्मीरी लाल मिरची छान मिक्सरमध्ये बारीक दळून व गाळून झाली आहे. छान मस्त तिखट तयार झाले आहे, भेसळमुक्त असे. घरच्या घरी अगदी 15 ते 20 मिनिटात आपली मिरची बारीक दळून झाली आहे. आपण आता हे गार झाले की बरणीत भरून घेऊ. मिरचीचे तिखट आपण ह्या बरणीत भरून घेऊ. बरणी मी सकाळी धुवून उन्हात वाळवली आहे दिवसभर छान. त्यात थोडं मीठ टाकून घेते तळाशी, त्यामुळे तिखट छान राहते आपले. तिखट काचेच्या बरणीत भरून झाले आहे. मी आता झाकण लावून घेते. अशा पद्धतीने केलेलं आहे तिखट, वर्षभर छान राहते. लोणचे भाजी त्याला खूप छान रंग येतो ह्या तिखटामुळे. तर मग आपण पण या पद्धतीने घरच्या घरी लाल तिखट करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.